ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार प्रेक्षकों, एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आपण पाहणार आहोत। दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। राज्य सरकारकडून मिशन बिगिन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आला आहे। त्यानुसार राज्यातील बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे आता जिल्हा अंतर्गत धावणारी बस जिल्ह्याच्या बाहेर देखील धावण्याचा मार्ग मोकळा झालाय। पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई पास बंधनकारक असणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे। लॉकडाऊनमध्ये एसटीची अत्यावश्यक सेवेशिवाय राज्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती। त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी दिली होती आणि त्यानंतर आता जिल्ह्याबाहेरही वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे नक्कीच नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। राज्य सरकारकडून मिशन बिगिन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे आणि त्यानुसार राज्यातील बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई पासची आवश्यकता असणार नाही। बरोबरच हा नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय आहे। यासह आपण बातमी तिथं थांबतोय। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।